जव्हार तालुक्यात विजेचा लपंडाव कधी संपणार? गेल्या कित्येक दिवसांपासून जव्हार तालुक्यात विजेचा लपंडाव चालू आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे तालुक्यातील जनता हैरान झाली आहे. प्रामुख्याने व्यापारी व शासकीय वर्गाला व लघु उद्योजकांना अनियमित वीज पुरवठ्यामुळे मोठे नुकसान होत आहे. नुकताच आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा होत असताना चक्क 15 ऑगस्टच्या दिवशी जव्हार तालुक्यात वीज नव्हती. तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी व मोहरमच्या दिवशीही विजेचा पत्ता नव्हता. गेल्या 30 वर्षापासून डहाणू ते गंजाड येथूनच वीज जाते. अशीच नकारात्मक उत्तरे वीज वितरण कंपनीकडून नेहमीच मिळत असतात. आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होत आहे की पावसाळ्यात गंजाड येथूनच वीज पुरवठा का खंडित होतो? 30 वर्षानंतरही वीज वितरण कंपनीकडून यावर ठोस उपाययोजना का करण्यात आली नाही? त्याचप्रमाणे जव्हार शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विनवळ येथील वीज उपकेंद्राचं उद्घाटन करून आज मितीस 4 ते 5 वर्षाचा कालावधी होऊन गेलाय. परंतु हे उपकेंद्राचं काम आज बंद आहे. खरं तर या उपकेंद्रामुळे जव्हार तालुक्यातील विजेचा अनियमितपणा संपुष्टात येणार होता. परंतु हे उपकेंद्रही आज मितीस का चालू होत नाही हाही एक विषय गुलदस्त्यात आहे. सरते शेवटी प्रश्न असा उपस्थित होतो की आणखीन किती काळ जव्हार तालुक्यातील जनतेस नियमित वीज पुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार? जव्हार तालुका हा आदिवासी तालुका आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. सरकारी दवाखाना व इतर अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी विजेची कायम गरज असते. परंतु या ठिकाणी खेदाणं म्हणावं असं वाटतंय की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या भागात विजेची समस्या जैसे थे वैसेच आहे. आता तरी शासन याकडे लक्ष देईल का असा सवाल जव्हार तालुक्यातील जनता करीत आहे. आणि आता गणेशोत्सव आलेला आहे. गणेशोत्सवच्या दृष्टिकोनातून लाईट ही खूप गरजेची आहे. आता प्रत्येक ठिकाणी अनेक मंडळ आहेत. ते आता प्रत्येक जर इन्व्हर्टरच आणतील किंवा काय असं जनरेटर घेऊन येतील अशी गोष्ट नाही आहे. तर लाईट ही खूप गरजेची आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट करताना आता सध्या लाईट ही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे मी तुम्हाला की तुम्ही तुमची जी व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित करून मॅनेजमेंट व्यवस्थित करून लाईट कशी जाणार नाही आणि कशी आपल्या लोकांना म्हणजे त्याचा दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन लाईटीची समस्या ही कायमची जव्हार शहरामध्ये सोडवली पाहिजे. जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी ऐकतोय की गंजाडवरून लाईट गेलेली आहे. आणि खरं तर गंजाड हे गाव आम्हाला माहीत नव्हतं. एमएससीबीमुळे या गावाची आम्हाला ओळख झालेली आहे. आणि आज 30-40 वर्षापासून गंजाडवरून लाईट जाते तर एमएससीबीने याच्यावर ठोस उपाययोजना का नाही केली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आणखीन जव्हारकरांना जव्हार तालुक्यातील लोकांना आणखीन यासाठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद. वारंवार लाईट जाते येते जाते येते असं त्याचं कारण आहे. त्या प्रत्येक वेळेस जे का कर्मचारी आहेत जे का एमएससीबीचे कर्मचारी त्यांना विचारलं जातं की लाईट का गेली तर त्यांचं एकच कारण असतं की लाईट ही गंजाडवरनं गेली. डांग ते गंजाड हाच एरिया त्यांचा एक फिक्स एरिया असा आहे. त्या फिक्स एरियामधून त्यांचे वारंवार ही कारणं येत आहेत. तर ह्या काही गोष्टीमुळे जे का जवळचे काही माणसं आहेत की ज्यांना लाईटीमुळे खूप काही त्रास होतोय त्यांना आपण एक 2 शब्दात विचार की त्यांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल. लाईटचा एवढा त्रास आहे ना वारंवार लाईट जात राहते. फोन केला एमएससीबीला कधी पण फोन केला त्यांचा एकच उत्तर असतो लाईट गेली गंजाडने गेलेली आहे डहाणूने गेलेली म्हणजे आपल्याला परत त्यांना काय बोलता येत नाही. लाईटचा मीटर कधी पण बघितलं आता बिल कधी कमी होत नाही. लाईट गेलेली पण असली किती दिवस बंद असली आता सणवार आता आदिवासी दिवस होता त्या दिवशी पण तुम्ही बघाल तर लाईट नव्हतं. आता सण पण असला त्या टाईमलाही गेलेली असते. बाकीचे दिवस पण काय त्याचा नेमच नाही कधी जाईल कधी येईल त्याचा काही नेम नाही. बिल पण एवढा आवडाव येतो तर त्याच्यावर तिकडे जेव्हा आपण काय बोलले तर ते पूर्ण वन साईडेड होतं. एमएससीबी त्यांची साईड सेंड करून बोलते ग्राहकाचं काय ऐकत नमस्कार. आज आपण जव्हारमधील राम मंदिर इथे आलेलो आहे. खूप ऐतिहासिक जे मंदिर आहे या ठिकाणी आता कार्यक्रम सुरू होणार आहे. परंतु जव्हारमध्ये असं चालू आहे की लाईट हे आहे लाईट ही येते जाते आणि त्याच्यासाठी खूप समस्या आहे. त्यापैकी एक समस्या आपण आता इथं कार्यक्रम जो सुरू होणार त्याच्यासाठी इथे जे संपर्क त्यांना आपण एक विचारूया त्याचा तुम्हाला काय म्हणणं आहे लाईटीबद्दल? अरे आपण जव्हारमध्ये जेव्हा पण लाईट असते
तेव्हा एम एस सी बी कडनं फोन घेऊन गंजाडमध्ये पाच सबस्टेशन आपल्याकडे डहाणू सूर्यनगर गंजाड जव्हार कोपरा विक्रमगड या पाच सबस्टेशनला पुढे लाईट गेली तरी पूर्ण मेन डहाणू लाईट जातो आणि त्यापासून असं आहे की 132 किमीची जी लाईनचं जे स्टेशन आहे ते रेडी आहे टाकली तर आपल्या जवळमध्ये मोकळामध्ये ग्रामीण भागामध्ये 300 रोज ते प्रमाण देखील कमी होईल आपल्याकडे त्यामुळे जर लवकरात लवकर टावर टाकली तर लाईट येईल आपल्याकडे आणि आता याच पुढे गणेशोत्सव करायचा आहे 10 दिवस पुरुष 3 दिवस आणि नवरात्र 9 दिवस या उत्सवांमध्ये लाईट जाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे आणि ते जास्त प्रमाण जर वाढलं तर त्यात लोकांचा आग्रह शिकले खरं तर खऱ्यात लाईट परिमाणात ठरत नाही पण लोकांचं तेच तेच उत्तर आहे कोण लोकांचा पक्ष घेऊ शकतो किंवा लोकांची विश्वास आहे आपण लाईट घेतलं भरतो आपण जर लाईट भरतो वसुली चांगली मला लाईट का राहते लोकांचा तो प्रश्न असतो तर मला असं वाटतं की आमदार किंवा स्थानिक नेते यांनी सर्वांनी मिळून त्याच्या टावर लाईट की जे फॉरेस्ट मधला टावर त्यामध्ये काम घेतलेलं आहे ते लवकरात लवकर मार्गी लावून आपल्या व्यवहारामध्ये 132 किमीची लाईन लवकरात लवकर सुरू होईल आज आमची तर लवकर लवकर आहे आपण लवकर बंद होईल आणि आपण सहयपणे हे सण असो समारंभ असो शेतीची कामं असो कुठली ग्रामीण भागामध्ये दवाखाना असो काही असो ते आपलं सुरळीत होऊ शकतं तर वीज ही प्राथमिक गरज आहे असं मला वाटतं प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।